हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिंदी आहे देशभक्ती, त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये। मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण। युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश। बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई, शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी, खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो। ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं। खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे। माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलतं करतायत व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर। बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात, चला तर ऐकूया। अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे, सदशिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात। अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत केलेला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की। हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। या कार्यक्रमामध्ये मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे व्यक्ती आहेत कपल, एअरफोर्स मधून रिटायर झाले व्हेटरन एअर वॉरियर बाबासाहेब अवताडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ राधा अवताडे, यांचं तुमचं स्वागत आहे सर स्टुडिओमध्ये। वेलकम टू द स्टुडिओ। नमस्कार सर। नमस्कार। या कार्यक्रमाद्वारे आपण सर्व भारतीयांना, सर्वांना सैनिकांचं आयुष्य कसं असतं, सैनिकांच्या परिवाराचं आयुष्य कसं असतं, ह्याच्याबद्दल निरनिराळ्या अँगल्स मधून ते आपण व्यक्त करू। प्रत्येकाच्या मधून निराळे आहेत, आर्मीमध्ये निराळे, एअरफोर्स निराळ, नेव्हीच्या लोकांचे निराळे अनुभव आहेत, वीरपत्नींच्या अनुभव निराळे आहेत। तर आयडिया ही आहे की हा कार्यक्रम भारतात पहिल्यांदा होत आहे आणि वी आर फॉर्च्युनेट की सांगलीमध्ये 90.4 ग्रीन एफ एम ह्या आपल्याला जॉईन झालेले आहेत। इट्स वंडरफुल कार्यक्रम। तर मला हे विचारायचं की एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदलतं, मग त्याआधीचं तुमचं आयुष्य आणि एअरफोर्स जॉईन सिलेक्शन कसं झालं, पहिली पोस्टिंग, ट्रेनिंग आणि पहिली पोस्टिंग, इथपर्यंतचा एक टप्पा आपण घेऊया, तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार, मी बाबासाहेब पांडुरंग अवताडे, राहणार सवाला की आष्टा। सरांना आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं की मी, माझी पूर्ण फॅमिली ही शेतकरी फॅमिली होती आणि एअरफोर्स किंवा फौज हे काही माहीत नव्हतं। त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे 10वी झाल्यानंतर एअरफोर्सला जायचं हे मला माहीत सुद्धा नव्हतं। माझे मोठे भाऊ त्याने आणि त्यांचं जे पेपरमध्ये जे ऍड येते त्याप्रमाणे त्याने ते अप्लाय केलं, माझं आणि त्यांचं स्वतःचं ते पाठवलं होतं अप्लिकेशन। मला माहित सुद्धा नव्हतं की एअरफोर्सचं अप्लिकेशन हे पाठवलं वगैरे, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना आलं नाही, मला एअरफोर्सचे म्हणजे हे आले, कॉल आला आणि तो कॉल म्हणजे कॉटनगिरी मुंबईवरून आलेला आहे आणि तो 1979 मध्ये मला कॉल आला आणि मी मुंबई काय असते हे फक्त बघायसाठी, मग एअरफोर्समध्ये मी सिलेक्ट होईल नाही होईल हा पुढचा प्रश्न होता, पण एक अशी क्रेज होती की मुंबई म्हणजे काय बरोबर हे बघायचं होतं। त्याच्यातून मी गेलो, म्हणजे नशिबाने मी प्रत्येक एक्झाम ते देत 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 मी सिलेक्ट झालो। त्यानंतर एअरफोर्स म्हणजे काय
हे तिथं थोडंसं माहीत झालं काय असते, डिसिप्लिन काय असते, एअरफोर्स म्हणजे काय आहे. कारण तिथलं सिलेक्शन सेंटरची जी डिसिप्लिन होती ती खूप छान होती. त्यानंतर फर्स्ट पोस्टिंग माझं सिलेक्शन झाल्यानंतर फर्स्ट पोस्टिंग माझे बेंगलोर जे ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंगचं एअरफोर्स स्टेशन जलाली ईस्टला झालं माझं ट्रेनिंग. बेसिक ट्रेनिंग पूर्ण तिथंच झालं, ट्रेड ट्रेनिंग सुद्धा पूर्ण तिथंच झालं. त्यानंतर माझी फर्स्ट पोस्टिंग आली ती 230 SU अमृतसरमध्ये. ओके. त्याच्या अंडरमध्ये 126 स्क्वाडून जे मोबाईल रडार युनिट होतं त्या युनिटला माझी पोस्टिंग झाली होती. ती झाली होती 1979 साली. तर म्हणजे खूप छान असा अनुभव त्या फर्स्ट युनिटचा की गेल्या गेल्या म्हणजे काही माहितच नव्हतं एवढा लांबचा प्रवास करून जायचं, प्रवासात कसं काय जे काय माहीत नसताना सुद्धा मी तिथपर्यंत म्हणजे बाय हुक अँड क्रू आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. एक की फौजमध्ये भरती झाल्यानंतर जे काय असतं ते स्पिरिट ते पूर्ण जर्नी आम्हाला विसरून टाकते की तिथपर्यंत त्या युनिटमध्ये पोहोचायचं आहे. गेल्या स्टेशनला उतरल्यावर आम्ही MCA थ्रू आम्हाला सांगितलं होतं की MCA जावा, तिथून तुम्ही कॉल करा, तुम्हाला न्यायला गाडी येईल. तसं त्या पद्धतीनं गाडी पण आली, आम्ही युनिटला पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या प्रत्येक जण विचारतो म्हणजे क्या ट्रेड आहे, क्या नाम आहे. म्हणजे तिथे एक अशी आपुलकीची भावना निर्माण होते की तुम्ही येत हे असं नाही, प्रत्येक जण हा तू माझ्या रूममध्ये तू माझ्या रूममध्ये असं प्रत्येक जण बोलवत होत. तिथूनच एअरफोर्स हळूहळू हळूहळू माहीत झालं. लाईफ अगदी निराळ आहे. लाईफ म्हणजे टोटली लाईफ चेंज झालं, डिसिप्लिन माइंडेड लाईफ झालं. आणि एक सचोटीमध्ये आमचं वर्किंग आवर्स कसं होतं, सकाळी 7:30 ते 1:30 पर्यंत होतं. बरोबर. त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठायचं, नाश्ता वगैरे करायचा, 7:30 युनिटला पोहोचायचं. तिथून पुढे 1:30 वाजेपर्यंत आपलं ट्रेड्स वर्क जे काय असेल ते संपवायचं. 1:15-2:30 पर्यंत आम्ही मेसला यायचं, मेस म्हणजे जेवण करायचं. परत आणि संध्याकाळची विश्रांती, मग PT असायचं संध्याकाळची. खेळ PT म्हणजे खेळच असायचे ऍक्च्युली. कुणाला आवडेल तो खेळ आम्ही खेळायचो, ज्याला फुटबॉल असेल, हॉकी असेल, क्रिकेट असेल, ते आम्हाला स्पोर्ट्स एक इव्हेंट आम्हाला त्या युनिटला मिळालं. पण मोस्टली म्हणजे जिथं आम्ही एक जवळजवळ 20-25 जण मराठी लोक त्या युनिटला आम्हाला भेटली अमृतसरला. आणि इतकं खूप त्यांनी म्हणजे कोऑपरेशन केलं की म्हणजे जे काय लाईफ असतं एअरफोर्सचं लाईफ, गुड लाईफ, त्या पूर्ण ह्याच्यामध्ये मी पूर्ण एन्जॉय करत राहिलो. 3 वर्ष मला तिथं पोस्टिंग मिळाली, पण 3 वर्षामध्ये सुद्धा मी म्हणजे एक जसं स्टार व्यक्ती कसं म्हणाल ना त्या पद्धतीने मी तिथं वावरलो. कारण मराठा मंडळाचे गणपती बसवणे किंवा इतर जे काही फेस्टिवल्स, प्रत्येक जाती धर्माचे फेस्टिवल आम्ही त्या युनिटला म्हणजे सेलिब्रेट करत होतो. त्याच्यामध्ये माझा पूर्ण पार्टिसिपेट असायचा. हेच ऍक्टिव्हनेस, ऍक्टिव्हनेस. आणि पहा ना, म्हणजे इमॅजिन करा, 1979 साली मोबाईल्स नव्हते, टेलिफोन नव्हते. म्हणजे हा एक किती वर्ष वय तुमचं, 17 वर्षाचा असताना मी गेलेलो. एक तरुण मुलगा खेड्यातून मुंबईला जातो काय मुंबई पाहायची म्हणून, जीवाची मुंबई असं म्हणतात खरं तेच. आणि तिथं सिलेक्ट पण होतो, मेडिकली फिट होतो, मेरिट मध्ये येतो आणि जातो ट्रेनिंगला. आयुष्य बदलून जातं. म्हणजे काल मला कल्पना नव्हती की असं माझं आयुष्य घडेल असं, खरंच नव्हती. आज घडतं. आणि अमृतसरसारख्या ठिकाणी आणि तिथं कसं बघायचं, किती डायनॅमिझम आहे, हे डिसिप्लिन डायनॅमिझम हे असायलाच पाहिजे एअर वॉरियर असायचं असेल तर. हे बरोबर आपल्याला तिथे. आणि एक छोटस एअरफोर्स स्टेशन जरी असलं त्या ठिकाणी तमिळियन पण आहेत, मल्याळी लोक पण आहेत, आसामी पण आहेत, पूर्ण एक भारताचं छोटं रूप असतं, छोटं कुटुंबच पूर्ण भारतातलं बसल्यासारखं तिथे. एकमेकांना अशी मदत करतो आपण की जाणवत नाही की हे सख्य आहेत की नुसते मित्र आहेत. बरोबर. सख्यापेक्षा चांगलं वागवणारे लोक आहेत त्या ठिकाणी आणि एकमेकांना मदत करतो. हे वातावरण निराळ आहे, हे आयुष्य निराळ आहे, बहुत बढिया असं. म्हणजे तिथं मग कम्युनिकेशन हिंदी बोलणं वगैरे वगैरे ते त्रास झाला का? सुरुवातीला खूप त्रास झाला. म्हणजे हिंदी आणि इंग्लिश हे काय आमच्या म्हणजे बरोबर राष्ट्र हा म्हणजे एक शेतकरी कुटुंबातलं ते पण रडत खडत 5वी 6वी 10वी म्हणजे झालेलं. 8वी पासून ते 10वी पर्यंच इंग्लिश फक्त. बरोबर. त्याच वेळेला फक्त हिंदी पण 8वी ते 10वी पर्यंत. बरोबर. युनिटला गेल्यानंतर म्हणजे जसं मराठीमध्ये आपण कसं आवाज आवाज बोलतो तसं हिंदीमध्ये क्या रे तू रे असं व्हायचं. मग तिथल्या लोकांना ते थोडस वेगळं वाटायचं की यार तू मेरे को ऐसा बोलताय ऐसा बोलताय. मोडकळत इंग्लिश आणि हिंदी बोलायचं. पण हळूहळू ते एअरफोर्सनं शिकवलं पूर्ण, म्हणजे पूर्ण सचोटीमध्ये पूर्ण शिकवलं गेलं की असं असं असतं. म्हणजे ऑटोमॅटिक तो अनुभव येतच जातो. एक सांगतो, एक म्हणजे माझ्या मनातली इच्छा, म्हणजे मनातली ही भावना सगळ्यांना सांगू इच्छितो. तुम्ही खेड्यातले आहात, शहरातले आहात, आई वडील श्रीमंत आहेत, गरीब आहेत, शेतकरी आहेत का बिझनेसमॅन आहेत, काही फरक पडत नाही. ते तर टोटल काही कोण विचारतच नाही ते काय फॅमिली बॅकग्राऊंड कोण आलेला हा मुलगा, त्यात क्वालिटी आहेत का, त्याच्यामध्ये गुण आहेत का, त्याच्यापासून मी चांगला एअरमन बनवू शकतो का ट्रेनिंग नंतर,
उत्तर मी घेणार, इथं रिझर्वेशन नाहीये, या ठिकाणी तुम्ही तुमच्या सिलेक्शन, अपॉइंटमेंट, प्रमोशन, फॉरेन पोस्टिंग सगळं काही तुमच्या परफॉर्मन्स झालं सर, आणि मग तुम्ही खेड्यातला असाल शहरातला असाल काही फरक पडत नाही, तुमच्या दिगुण आहेत ना दिसले की मी सिलेक्ट करणार, हे महत्वाचं हे हा मी पॉइंट सांगू इच्छितो सगळ्या श्रोत्यांना की हे लक्षात ठेवा की पुण्यातला आहे म्हणून सिलेक्ट झाला असं नाहीये. आमच्या आष्टातला देखील खेड्यातला मुलगा सिलेक्ट होऊ शकतो 17 वर्षी, काही माहित नाही मिसरूड फुटतंय आत्ता शिक कुठं, पण सिलेक्ट होतं, ही क्वालिटी आहे. फार छान सांगितलं तुम्ही सर. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया. 9.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, रहो एवरग्रीन. नमस्कार मंडळी, आपण आज स्टुडिओमध्ये बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमामध्ये आष्ट्याचे आमचे मित्र एअर वॉरियर व्हेटरन बाबासाहेब अवताडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ राधा बाबासाहेब अवताडे यांच्याशी गप्पा मारत आहोत. त्यांच्या अनुभवातून आपण शिकणार आहोत लाईफ सैनिकाचं आणि त्याचं मन कसं असतं ते, आणि सैनिकाच्या परिवाराचं मन आहे. मला सांगायला खेद होतो की आमच्या परिवारांबद्दल कुणाला काहीच माहीत नसतं. ते केलेले कष्ट, त्यांनी घेतलेल्या वेदना, त्यांनी घेतलेले चॅलेंजेस ह्याची कल्पनाच नाही. आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच आहे की आमच्या परिवाराचे देखील त्या पण तसे घडतात, त्यांना स्ट्रॉंग राहावं लागतं, इमोशनली वीक राहून चालत नाही, आलेल्या चॅलेंजेसना तोंड द्यायचं हे त्यांना तिचं शिक्षण मिळतं आणि त्या तेवढ्या स्ट्रॉंग होतात. वहिनी तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. लग्नानंतरचं आयुष्य बदलतं आणि एअरफोर्सच्या माणसाचे लग्न केलं तर आयुष्य डबल बदलतं. ओके, आपलं घरदार, आई वडील, भाऊ बहीण सगळं सोडून वयाच्या लहान वयामध्ये तुम्ही सगळं सोडता आणि नवीन ठिकाणी जाता, ते घर सोडता आणि पुढे जाता एअरफोर्सकडे, हे अनुभवाचा तुमचा अनुभव सांगा आम्हाला. माझं म्हणजे लग्नाच्या अगोदर एकदम खेडेगाव, कोल्हापूर जिल्ह्यात कळे सावडे म्हणून माझं गाव आहे, एकदम खेडेगाव, छोटस 2000 लोकसंख्येचं. आणि तिथं म्हणजे एअरफोर्स म्हणजे काय माझ्या आई वडिलांना पण माहिती नव्हतं आणि मला तर नव्हतं सोडा. मग पण काय माझ्या मामाने हे स्थळ सुचवलं एअरफोर्स. मग हे काय म्हणे यांची शेती बघूनच मला दिली, म्हणजे एअरफोर्स नोकरी किंवा या नोकरीचं हे काय एवढं माहीत असणार कल्पना, शेती बघूनच पसंत केलं. काय आहे जॉब, विमान खात्यात आहे, विमान खात्यात आहे एवढंच माहिती. आणि तिथून मी आले आष्ट्यात. आष्ट्यात जाऊन पहिली यांचे फर्स्टिंग लग्न झालं त्यावेळी बेळगावमध्ये होते, जवळच होते. पण दिवाळी नंतर आम्ही गेले बेळगावला. अच्छा, मग तिथं गेल्यानंतर पण थोडं मला एकदम एवढं वय पण माझ्या 18व्या वर्षी माझं लग्न झालं. तिथं गेल्यानंतर इतके जे मित्र, मित्रांच्या बायका सगळ्यांनी बोलून म्हणजे रुळलो, म्हणजे लवकरच रुळलो तसं एअरफोर्स लाईफ. हा मग तिथं बोलणं वगैरे हिंदी बोलावं लागायचं, मग कसं हिंदी बोलायला लागायचं, मग थोडं थोडं मोडकं तोडकं असं हिंदी पहिला, नंतर थोडं थोडं आलं यायला. थोडं थोडं पहिला हिंदी एवढं जमत नव्हतं. बरोबर, कधी बोलण्याचं आवश्यकताच वाटली नाही. आणि मग आता जेव्हा तुम्ही एअरफोर्स मध्ये गेला आणि आता तर तुमच्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांच्याबरोबर शिकलेल्या, त्यांचं असं नवरा नाही एअरफोर्स मधलं नाही, त्यांचं म्हणणं काय पडतं? एवढं पैसे जास्त नसतो ना, पण राहणं उंच स्टँडर्ड राहणं, उंच लेवलचं राहणं, तसं लोकांना वाटतं की आमच्याकडे किती पण आहे आणि काय म्हणजे पैसे. गावाकडे पैसे जास्त असून सुद्धा आमच्यासारखं राहणीमान लोकांचं नाहीये. मी आता बघते स्टँडर्ड ऑफ, हा हे स्टँडर्ड एअरफोर्समुळे आम्हाला दिलं आणि आमची मुलं सुद्धा त्या स्टँडर्ड मध्ये राहिली. येस येस, अगदी बरोबर, येस येस करेक्ट. कारण आपण सगळं सोडून जातो आणि तिथलं कल्चर निराळा, कल्चर निराळा, तिथलं राहणीमान वेगळं, बोलण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत सगळं शिकतो आपण. शिक्षण जास्त नसून सुद्धा आपण सुशिक्षित झालो. शाळेमध्ये जे शिक्षण मिळणार आहे ते इथे मिळालं, ते मिळालं. हा बरोबर, शिक्षित झालो आणि हे शिक्षण जे मिळतं ना आयुष्यभर पुरणार आहे, पुरणार आहे. बरोबर आहे. आणि एक भावना आहे की आज जे काय मी आहे एअरफोर्समुळे इकडं लोक, शिक्षक लोक किंवा प्राध्यापक लोक सुद्धा ज्या आपल्या बायकांना ठेवतात त्याच्यापेक्षा सुद्धा एअरमॅन चांगलं लाईफ आहे बायकांना ठेवतात. सांगू का त्याचा विचार आमचा कसा आहे माहिती का? सगळं एअरमॅन असो ऑफिसर फरक तर पडत नाही. हे आहे की भैया आज माझ्या आयुष्याला एअरफोर्सने अर्थ दिला. बरोबर, आयुष्याला अर्थ मिळाला. पण
ती माझी बायको जी आहे तिनं स्थैर्य दिलं मला. हो बरोबर, डळमळत नाही बोट माझी, स्टेबल आहे. स्टेबल कुणामुळे? बायकोमुळे. आणि त्याची जाणीव सगळ्यांना आहे. म्हणजे आम्ही नसतोच पेरेंट टीचर मीटिंग मध्ये, कुठं आम्ही असतो? पीडीवर गेलो नाहीच. तुम्ही सगळं सांभाळता, संसार सांभाळला तुम्ही, आणि मुलांना घडवलं, आजी मुलं तुमच्यामुळे घडले, संस्कार तुम्ही दिलेले, त्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून म्हणतो ना की स्त्रियांचं बायकोचं आमच्या आयुष्यातलं महत्व फार मोठं आहे, फार मोठं आहे. म्हणून तुमचा आदर आम्ही नेहमीच करतो. हे फार म्हणजे आपलं कुटुंब पूर्ण त्यांनी सांभाळलेलं असतं, फक्त जे काही होतं बेसिक गोष्टी त्यांना, पण बाकीचं कुटुंब त्यांनीच पूर्ण चालवलं सर. मॅम आता आपण एक छोटा ब्रेक घेऊया. 9.4 ग्रीन एफ एम सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, बात मन की सैनिक परिवार की. आजच्या आपल्या स्टुडिओमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत व्हेटरन एअर वॉरियर सार्जंट बाबासो अवताडे साहेब आणि मिसेस राधा अवताडे. सर तुमच्याकडे बोलतो आता मी. असा तुमचे बरेच अनुभव असतील म्हणा, आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे की जेव्हा तुम्हाला ते आठवण येते त्यावेळी जाणवतं की मी एअरफोर्स जॉईन केलं याचा अभिमान आहे? असाच एक अनुभव सर तो. फर्स्ट म्हणजे फर्स्ट पोस्टिंग माझे झाल्यानंतर मी एअरफोर्स स्टेशन बाडमेर उतरलंय तिथं गेलो सर. पूर्ण डेझर्ट एरिया. अच्छा, म्हणजे राजस्थान जे काय असतं ते तिथं गेल्यावर बघायला मिळालं. बरोबर. त्या तीन चार वर्षाच्या पिरियड मध्ये इतके अनुभव, इतके म्हणजे काही काही वेळेला रात्री एवढं स्टॉम म्हणजे वादळ व्हायचं. बरोबर आहे. त्या वादळामध्ये पूर्ण म्हणजे कधी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कधी कधी एक एक वेळेला जेवण जे बनवलं असतं मेसमध्ये, आम्ही तेव्हा फॅमिली वगैरे नव्हती, मेसमध्ये जेवायचं, पण ते जेवण सुद्धा एवढं डस्टी व्हायचं सर. करेक्ट करेक्ट. पूर्ण वादळ जेवढं असायचं की ते कंट्रोलच कुणाच्या हातामध्ये नसायचं. हा, बारीक असे सँड म्हणजे वाळूचे कण वगैरे सगळं सर्व ठिकाणी पसरायचे असायचे. तिथं सुद्धा म्हणजे खूप आम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेतला. तिथंच परत आम्ही जे गणपतीच्या वेळेस जे गणपती स्थापन करायचं त्या युनिटला आम्ही ते स्टार्ट केलं. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे पूर्ण बाडमेर मध्ये सुद्धा माहित नव्हतं म्हणजे गणपतीचं आपण हे करतो ते. त्या पूर्ण बाडमेर शहरामध्ये आम्ही गणपती विसर्जन करून निवड म्हणजे पूर्ण मिरवणूक आम्ही केली. अच्छा. त्या लोकांनी एवढं आशीर्वाद वाटले की इतना मराठी लोक, म्हणजे इवन दो आर्मीवाले सुद्धा शेजारचे होते ते आम्हाला जॉईन झाले. त्या मराठी मंडळचे जेवढे होते त्यांच्यात ते लेझिम खेळणारे कोण होते ते जॉईन झाले. अशी आमची मोठी मिरवणूक त्या म्हणजे बाडमेर मध्ये एवढी काढली की अक्षरशः आमचं ते पेपर मध्ये आमचं आलं की ह्या हे एअरफोर्स स्टेशन मध्ये हे मराठी लोकांनी एवढा मोठा म्हणजे गणेशोत्सव साजरा केला. त्याच्यामध्येच मग लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी महाप्रसाद ठेवला सर. अरे वा, ओके, व्हेरी गुड. तिथल्या पद्धतीने कसं पुरी आणि हलवा पुरी, म्हणजे आपल्याकडे शिरा म्हणतो आणि पुरी, बरोबर ते हलवा पुरी म्हणजे त्यांचा तो प्रसाद झाला. त्या म्हणजे इतरच्या सेलिब्रेशन झालं अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही तिथून ते स्टार्ट केलं. तर तो तिथला एक मोठा अनुभव होता. होय होय. आणि हे मी सांगू इच्छितो की प्रत्येक एअरफोर्स स्टेशन मध्ये मराठी मंडळ असतं आणि त्या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या हेनं साजरा होतो. मग मूर्ती आणायला आपण महाराष्ट्रात कुणीतरी येतं, ती घेऊन येतात. मला वाटतं दिल्लीला मी अध्यक्ष होतो महाराष्ट्र मंडळाचा, तर एक असा जोश निर्माण होतो की अरे हे आमचं आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्रीयन लोकांनी. आणि सगळे कमांड सगळे येतात नमस्कार करायला, आशीर्वाद. सर्व जाती धर्माचे लोक तिथे येतात, आरतीला येतात, प्रसाद घ्यायला. म्हणजे जेवढे 5-7 दिवस आपण ठेवतो, एक 11 दिवस ठेवतो, तर 11 दिवस पूर्ण त्या युनिटला एक म्हणजे उत्साहच असतो. त्याच पद्धतीनं बाडमेर मध्ये आणखी एक मोठा म्हणजे 1987 साली एक मोठस असं म्हणजे पाऊस पडला. इतका पाऊस पडला की ते पूर्ण जल म्हणजे रनवे वगैरे जो असतो पूर्ण पाण्याखाली, जवळ 1-3 फूट पाणी साठलं होतं पूर्ण युनिटमध्ये आमच्या त्यावेळेला. म्हणजे कुठलं कुठं काय असं 4 दिवस लाईफ एवढं विस्कळीत झालं होतं. अगदी बरोबर. म्हणजे खूप पाऊस पडला तिथे म्हणजे. हो. आणि त्याच वेळेला माझी नाईट ड्युटी होती सर. अरे बापरे. म्हणजे आणि टोटल सगळीकडे लाईट गेलेली, खूप एकटाच आणि म्हणजे खूप भीतीदायक वातावरण. त्यावेळ कसं होतं ते डेझर्टचे स्नेक म्हणून साप असायचे, ते खूप विषारी असायचे, खूप पॉयझनस असायचे. ते तर म्हणजे मी सकाळी उठून बघितलं तर माझ्या जिथं मी झोपलो होतो चारपाई म्हणायची सर्व्हिस मध्ये, क्वार्टरला चारपाई म्हणतात, त्या दोन्ही बाजूला 2 साप असे म्हणजे विटोळ घालून बसले होते ते माझ्या हातूनच्या तिथं. सकाळी उठून बघितल्यानंतर इतकं म्हणजे आता काय ते रात्री फुसफुस आवाज यायचं, पण मला वाटलं पाण्याचाच आपला पाय वगैरे आला तर ते तसं यायचं. पण ते म्हणजे देवाच्या कृपेनं मला काय ते म्हणजे दंश वगैरे काय केलं नाही त्यांनी, पण सकाळी उठलं बघितलं हे असं जे एक मोठं ते अनुभव म्हणजे आला तिथं ठिकाणी सर त्या ह्याच्यामुळं.
पण तशा वातावरणात नाईट ड्युटी करायचीच करायची. नाईट ड्युटी केली सर. व्हेरी नाईस सर, इंटरेस्टिंग, व्हेरी बहुत बढिया. अनेक महत्वाचं म्हणजे तिथं जे कॉम्युनिकेशन म्हणजे घरी पत्रच होतं हे पत्र. सर्व्हिसमध्ये एक पत्र अंतर्देशीय पत्र म्हणून सर्व्हिसचे असायचे. सर्व्हिस लेटर, सर्व्हिस लेटर, ते लेटर लिहायचं म्हणजे दररोज एक लेटर आम्ही लिहायचं कारण ते मिळताना आम्हाला बरोबर असे फ्रीमध्येच मिळायचे. कारण ते इंटरनल पोस्ट ऑफिस असं त्याच्यातून ते मिळायचे. खूप लिहायला मजा यायचे पण घरी किती पोहोचत होते काय पोहोचत होते हा भाग नव्हता. पण लिहायला एक मजा यायची. दररोज एक अनुभव लिहून आम्ही आमच्या मित्रांना किंवा सगळ्यांना पाहुणे पण आम्ही तिथून पत्र पाठवायचं. बरोबर आहे, बरोबर. ते फील्ड एरियात असल्यामुळे फील्डची अंतर्देशीय पत्र आम्हाला मिळतात. बरोबर आहे, बरोबर, बरोबर. तो एक अनुभव म्हणजे होता सर चांगला त्याच्यात. खूप छान. तिथून मग माझी पोस्टिंग बेळगावला झाली. बेळगावला माझं लग्न झालं. लग्नामध्ये दोनाचे चार हात झाले. हात झाले. अच्छा. आणि माझ्या लग्नाला जेवढे माझे मित्र जेवढे माझे एअरमॅन्स बंधू होते ओके ते आष्ट्याला बेळगावरून लग्नासाठी जवळ एक 10-12 जण आले होते त्यावेळेला. बरं, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याकडचं इतर लँग्वेज वाले जसे आंध्राचे होते, ओडिशाचे होते, बंगाली होते, हे लोक सुद्धा आलते की लग्न कसं असतं बरं महाराष्ट्रात हे बघायला. आणि त्यावेळेला तर लग्न म्हणजे आताच्या पद्धतीपेक्षा लग्न खूप वेगळे होते. निराळे होते. गावठी पद्धतीचे लग्न झालं. खाली बसून पंक्ती करायच्या. त्यावेळेला ते बुंदीचे लाडू बुंदी नसायचे. लाडू हे लाडू नसायचे. बुंदीच असायची. बुंदी वगैरे हे भाजी त्या लोकांना खूप कौतुक आहे. क्या यार तुम्हाला यहाँ ऐसा ऐसा होता है. हे आमच्याकडचं ट्रेडिशनल आहे. असंच असायचं. बरोबर. आणि तिथंच मग लग्नाच्या अगोदरचा पण एक अनुभव असाच. आम्ही शाटर्डेला किंवा असं घरी यायचं. बेळगाव ते जवळ जवळ असल्यामुळे प्रत्येक जण आम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे मित्र होतो आम्ही घरी यायचं. पण संडेला ज्यावेळेला आम्ही परत जाऊ त्यावेळेस शेवटच्या बसने आम्ही युनिटला पोहोचायचो. आणि तिथं सर्वजण एकमेकाची वाट बघत बसायचे. इतर लँग्वेज वाले यार इसने आज घर से क्या लाया. अच्छा. घरून काय जेवायला जेवण आणलं काय जेवण वेगळे. सर्वांचं एकत्र बसायचं ना आम्ही ते जेवण काय एवढं त्या खूप लोक म्हणजे लोकांना खूप आवडायचं आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण. कोण भरलेलं वांगं आणतं, कोण पिठलं आणतं, कोण भजी आणत होतं. पण वेगळ्या पद्धतीची रेसिपी आमची तिथे तयार व्हायची. आणि ते मित्र मेसमधनं राईस वगैरे असं आणून ठेवायचे आणि आम्ही एकत्र जे 11-12 वाजत आमचं जेवण पूर्ण व्हायचं सर. तर त्यांना प्रत्येक नाईस. येस येस येस. इतर एवढं खूप छान वाटायचं त्यावेळेस सर. हेच आयुष्यभर लक्षात राहणार. मैत्री आयुष्यभर लक्षात राहते एवढं चांगलं असतं. मॅडम तुमच्याकडे येतो. तुमच्या आयुष्यातला असा अनुभव सांगा. भरपूर असतील मला माहिती. मुलांना सांभाळणं आहे, शाळा आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही एकट्याने हँडल केलं तर असा कुठला अनुभव आहे का? अभिमान वाटतो. मी एअरफोर्सच्या माणसाची कसोलीमध्ये होते ना शिमल्याजवळ. बरोबर. त्यावेळेला माझ्या दोन्ही मुली लहान होत्या. म्हणजे मोठ्या मुलगीचं सेंट्रल स्कूलला ऍडमिशन घ्यायचं होतं. अच्छा. आणि तिला सेंट्रल स्कूलला ऍडमिशन घेतलं आणि यांची पोस्टिंग दिल्लीला झाली. अरे बापरे. आणि मग तिथून तिला ना सेंट्रल स्कूलमधून दाखल मिळाला नाही. आत्ताच ऍडमिशन घेतली. आत्ताच ऍडमिशन घेतले त्यामुळे तुम्ही जाऊ शकत नाही. मग हे गेले दिल्लीला आणि मी तिथं दोघी मुलींना घेऊन एकटीच राहिली. अरे बापरे. म्हणजे 3 महिने तर तुम्हाला इथं राहायला पाहिजे मिळण्यासाठी. त्यावेळेला म्हणजे दोन लहान मुलींना थंडीच्या ठिकाणी एकटीनं सांभाळणं. थंडी असते फार. बर्फ पडत होता. बर्फ पडत. हा. आणि मग हे 1-2 महिन्यानं सुट्टीवर आले तिकडे आले कसोलीला. आणि माझी अवस्था बघितल्यानंतर हे म्हणजे जाऊन देते सेंट्रल स्कूल आणि हे चला तुम्ही आपण माझ्या बरोबर घेऊन जातो. इतकं म्हणजे मी तब्येत माझी खराब झाली होती. टेन्शन खाला. थंडीमध्ये आणायचं मुलांना करून घालायचं सोडायचं स्कूलमध्ये. एक लहान मुलगी एक मुठ्ठी तिला सांभाळ स्कूलमध्ये घालवायची. खूप म्हणजे मला इतकं 2 महिने ते त्रासाचं ना. फोन कोणाला फोन करून काय सांगायचं म्हटलं तर राहून देते. हा एअरपोर्ट स्कूलमध्ये घालतो आणि नको म्हणे तिचं आता मिळतंय का नाही सेंट्रल स्कूलमध्ये तिथं जाऊन आणखीन ऍडमिशन होते का नाही हे पण आपल्याला शंका आहे म्हणे. हे आले आणि तिथूनच मग आम्हाला इकडं घर पण दिल्लीला बघितलं नव्हतं काही नव्हतं तरी सुद्धा आम्ही पसारावरून डायरेक्ट दिल्लीला निघून आलो. आणि एक म्हणजे साहेबांच्या घरी आम्ही 8 दिवस राहिलो शेअरिंगमध्ये. आम्हाला जे म्हटलं मग तिथून पुढे शेअरिंगमध्ये एक रूम बघून आम्ही राहिलो. म्हणजे एवढं त्रासाचं पण दिवस काढले. तर 8 दिवस सर म्हणजे आम्ही घरी जेवण आम्हाला कुणी बनवून दिलं नाही. नवीन आले पोस्टिंग आले मग प्रत्येकाचं म्हणजे आगाऊ इन्व्हिटेशन तू आज माझ्याकडे जेवायला घेऊन ये तू जेवायला घेऊन ये. म्हणजे एवढे आपुलकीनं दिल्लीमध्ये सुद्धा म्हणजे तसं एअरपोर्ट स्टेशन प्रत्येक युनिटला तसंच व्हायचं. पोस्टिंग आली किंवा पोस्टिंगवर गेले की स्वतःच्या घरी जेवण एक 8 दिवस तर बनवायला मिळायचंच नाही. प्रत्येक जण आपले जवळचे मित्र गेलेले किंवा नवीन मराठी लोक ते जेवायलाच बोलवायचे कंपल्सरी. असं हे
मोबाईल मुळे आता इतकं सोपं जीवन झालंय ना. बरोबर आहे. त्यावेळेला काय काहीच नव्हतंच ना, त्यामुळे लँडलाईन असणं म्हणजे मोठा गोष्ट. नव्हतीच लँडलाईन सुद्धा एवढं मला वाटतं. घरी कोणाच्या नव्हते, ऑफिसमध्ये असतात. बर, आता आपण थोडं फॅग एंड आपण इंटरव्ह्यूसाठी आलेलो. नवीन मुला मुलींना तुम्ही काय संदेश द्या? नवीन मुलांना म्हणजे अबाउट जे काही एअरफोर्स लाईफ आहे ते तुम्ही एअरफोर्स लाईफ असं बाहेर जरी तुम्हाला पैसे देऊन बघायचं म्हटलं तर ते तुम्ही बाहेर अनुभव घेऊ किंवा स्वतः तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकत नाही. असं एअरफोर्स लाईफ किंवा डिफेन्स लाईफ जे तुम्ही आत गेल्यानंतरच तुम्ही जॉईंट एअरफोर्स मध्ये झाला किंवा आर्मी मध्ये झाला नेव्ही मध्ये झाला तर तिन्ही डिफेन्स लाईफ ही लाईफ ऍक्च्युली डिसिप्लिन लाईफच आहे सर टोटली. आणि ते एकदा तर माझ्या मते सर्वांनी त्या लाईफ थ्रू जावं आणि जीवनात कसं वागायचं कसं राहायचं हे फक्त डिफेन्सच देऊ शकतं सर. बाकी इतर जे काही असेल ते नाही देऊ शकत. बरोबर. कारण आपुलकी प्रेम जे काही असेल हे फक्त डिफेन्स मध्येच मिळू शकतं. बरोबर आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्टच ते आहे की आपल्या अनुभवातून आम्ही कसे जगलो आणि कशांचे विचार कसे घडले हे आपण सांगायचं. आमच्या बायकांनी किती सहन केलेलं आहे, किती वेदना, किती कष्ट, किती चॅलेंजेस, पण रडत नाही बसले ते. हे पूर्ण पूर्ण आमचं कुटुंब म्हणजे जे काही नाही सर त्यांनीच पूर्ण टोटल फॅमिली सांभाळली. बिलकुल. आम्ही फक्त एटीएम होतो. एटीएम होतो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. फार बरं वाटलं मॅडम. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आणि तुमच्या भावी आयुष्याला आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सर. थँक्यू.